त्यांना जे जमलं ते माझ्या मुलाला जमेलच ही अपेक्षा जगातल्या एकाही बापांना धरायची नाही. 99% सर्विसवाल्यांचे पोरं फेल गेले याला हे कारण आहे, बापाला ज्या पगारात पैसा मिळेल तोच पगार माझ्या पोराला मिळावा हा बिंडोक विचार बापांच्या डोक्यात आला. डॉक्टर झाल्यावर खोऱ्यानं पैसा आहे, मग करून टाका पोर डॉक्टर, त्याचा मेंदू चेक करा. बावळा टवाणी कुठंही घालीत ना घालू, बावळा टवाणी त्याला 58% मार्क पडले इनमिन 12वी सायन्सला. किती किती 58? ते आर्टच्या तरी लायकीचं आहे का 58 म्हणलं, पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टर जो हात लावला का 35? ते केलं डॉक्टर. आता ते क्वांटिटी क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते, मग त्याला बेहजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं कानात वायरी स्टेथोस्कोप झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उतानवा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चाललो होता आणि सगळं झालं का, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिवशी परत या. आणि परत दिवशी गेलो का खाटाचा अंदाज घ्यायचा, खाट मोकळी दिसली का थांबून घ्या, खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाटा. मग ही लोक होळीला हे दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, चौथ मजला कसं काय 6 महिने दोडी द्या. आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात, ती अजून कोणाच्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला दे पाठव, मी लुटतो ना, कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक तिसरी मेक काढली डॉक्टरांनी, काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार, शेतकऱ्याचा अख्खा जीव कुणात? बायकोत. बरं, शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करती? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो, अरे पायजमेवालंय धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो डॉक्टर, कळा येणार त्या बाईला, पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण अवघड, तयारी ठेवा, तयारी ठेवा, पण आडवं चालय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवी जेवतात, मग आजमध्ये रेंज नाही का काय, पण पोरं आडवीच येतात. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000 घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखोदे यांचा पोर या पाखोद्याच होईल, डोक्यातून काढून टाक, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराचं पोर का कीर्तन? माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलच, आपली जादूची कांडी चालली त्याची चाललंच, असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो त्याला काय. नाही नाही, जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात, का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं, अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येडं, मास्टरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं जेलमध्ये गेलं, काय करणार. गावठी भाषे समजा तासाच्या बाहेर पडलेलं बी कळपायला तकलीफ करत, पण पासातलंय. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोला, अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर बिंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे लबाड आहे का खरंय. मुंडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन, माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा, आणि मग कीर्तन संपवायचं. हा पै एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली, तिन्ही वेळा बायको जवळून गेला तो. बायकोच ओळखू येईल
म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कॉपरा थोडा कापून खिशात ठेवायचा, मॅचिंग घे का पपेची आहे नाही तर गेली पपेची आहे. हो आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर, बायकोला रोडवर उभं करतात का, बंप बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर ज्वालाग्रही पदार्थ जवळ आले नाही. कवा भडका घेतील मग बायको बाजूला का म्हणतो तो लोक भडका. चला ए पटकन मार का आता बाळ बनवून दाखी तो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात कर्चरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हास्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, सातव्या महिने बाळाला सप्त धातू येतात, आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या महारकाळी मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा, मातेच्या उदरकोरी पथुनविष्ठेच्या दात्री उकडून नवमासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं आजीचा करावा लागतो तो. आणि तर बाळावर शिपाडलं का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्या क्या म्हणजे मी काही करीन तुला काय घेणार, मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, देहाची आगावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया आणि ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते, पूर्वी सटवी लिहायला यायची, म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही, सटवीने ते बंद करून टाकलेले आहेत. आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला होता. आता सगळ्या बाया बाळा तिने होत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहितं, हे नर्स बिर्स येणार नाही पांढरे कपडेवाली येत. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसतात, सलायनाच्या नळ्या बाटली, पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बी लागलं तर भाताच्या दाव होय बाटलीच ओतली. बाळाच्या कपड्यावर लय सटवी लिहायला येते, पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडेगा, त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं, नाव नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस हे वाढदिवस हे आत्ता आले तुम्हाला, हा एक नवीन आयटम निघला आहे 15 वर्षापासून, नाही ते पहिलं नव्हतं कोणी, पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल का, आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही, आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला ब्या वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी, गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. मग आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं, मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताळा, भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वढ्याला पाणी आलं आणि तुझ्या बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणला आता कालवडून वासरू सापडू कुठ, गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्यानं ते बसवले 1/6 ते 15/6, ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1/6 ते 15/6 आहे हे सगळी गुरुजीनं केलेली ॲडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर. नाही तर काय याचा वाढदिवस काय हे आता निघलं एवढंच वाढ, काही काही माणसं तर दोनदा करतात वर्षातून हे नाही. चला बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं, कसं ठेवलं ऐका, अध्याय नंबर 17 नंबर लिहून घ्या ओवीचा, अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी आणि मारिल्या नावे हकाव देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं, तो बाळ तयार झालं. झालं बाळ तयार, मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शीख बाळ बाहेर आलं बरं का, आलं आता त्याला किती गोष्टी दिल्यात, 14 पटापटा मोजा. 1 हात, हात हात फक्त माणसाला, मग आता हाताचा वापर काय, पानं पिसणं ऐका हाताचा वापर. ए शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल हात 1 माणसाला 14 आहेत बरं का, 2 बोलणे आणि नीट बोलावा,
शक्य तो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना हसाव चांगलं झालं, हप्त्याव घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही लफडा असेल उरफटच. नीट बोलायचं नाही, नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्याचंच बोलावं नाही तर थोरल्याच्या पोरात सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काही बैठकीला नव्हता, मराठाचा वाटतो ती काही बैठकीला नव्हतं, ती गावाला पाणी भरत होतं आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला म्हणतो, राम राम इकडं कुठं. पाहुणे म्हणले, आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं, विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले, फक्त एवढं म्हणायचं घराकडे चला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला. त्यातलं पहिलं वाक्य, मानव हा ज्ञान प्रधान आहे, पशु हा भोग प्रधान आहे. फायनल करून घ्या, मानव हा ज्ञान प्रधान आहे. एबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज ओनली प्रेझेंट इन मॅन अँड ॲबसेंट इन ॲनिमल. विचाराची क्षमता फक्त आणि फक्त माणसात आहे, फक्त आणि फक्त माणसात आहे. विचार कोण करू शकतो हा प्रश्न आहे. मग एकाने शंका घेतली, देवच जर जगाचा निर्माता आहे. सगळे आता बारीक आहे का, पहिलं जग शून्य होतं, माळकरी मंडळी, गंधवाली मंडळी, महाराज मंडळी, पहिलं जग शून्य होतं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, हा किंवा नाही. आता बार खालून घातलं बरं की तुम्हाला सुरुवात. आता बार तुम्हाला ओम मधून माणसापर्यंत जाणून घालतो, फटकन तुम्ही टच मध्ये राहा. पहिलं जग शून्य होतं, हा किंवा नाही. होतं पुरावा, पहिले कोठेत नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिली जगात उत्पत्ती झाली वेद, आणि वेदाचं पहिलं अक्षर आहे ओम. हा म्हणा नाही म्हणा. ओम, ओम मध्ये तीन अक्षर आहेत, अ उ म, बोलत जा अ उ म, आकार उकार मकार. पुरावा नवा अध्याय. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेशी. आणि पहिलंच ओवी ओम नमोजी अध्या. मग पहिलं जग तयार झालं वेद, वेदामध्ये पहिलं अक्षर आलं. हा आता आता करंट लागला. ओम, ओम मध्ये अक्षर तीन अ उ म, आकार उकार मकार. मग जीवाला तीन गुण, रजगुण तमगुण सतगुण. आता त्याच्यात पुन्हा घोटाळा झाला. हा आता करंट लागला. पहिलं झालं ओम, अक्षर झाले तीन अ उ अ, डळमळीत नाही व्हायचं अ उ म, आकार उकार मकार. त्याच्यातच तीन गुण आहे, उत्पत्ती स्थिती लय. पुन्हा रजगुण तमगुण सतगुण. त्याच्यावरून खाणी झाल्या चार. पण माणूस मुळातून काढला तुम्हाला आता, त्याच्यातून चार खाणी झाल्या, जारच स्वेदच अंडच उद्वीज. पुन्हा काही खाणी आहेत त्या ऐकून घ्या, जे शिकलेले असतील त्यांच्या ध्यानात येईल त्या खाणी. जारच स्वेदच अंडच उद्वीज जलचर भूचर खेचर उभयचर पक्षीवर्ग ससनवर्ग सरीसृपवर्ग पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय सगळी झोलॉजी तयार झाली. पाणीशास्त्र असं तयार झालं जसं बॉटनीमध्ये वनस्पती शास्त्र झालं, पण इकडं शास्त्र असं तयार झालं. जारच स्वेदच अंडस उद्भीज जलचर भूचर खेचर उभयचर आणि त्याच्यावरून युनी झाल्या 84 लक्ष. पण मेन खाणी चार. आता ऐका, चार बंबल असेल खाणी, त्याला लय टच लावा लागेल. चार खाणी आणि 84 लक्ष युनी. पण देवाने सगळं तयार केलं, मग देवाने असं डोकं लावलं, सगळं तयार केलं, पण मानव तयार राहिला ना. मग मानव कसं तयार करायचं ऐका, याला आयुष्य द्यायचं कमी. ए याला आयुष्य द्यायचं कमी, ए याला आयुष्य द्यायचं कमी कमी, पण अशी बुद्धी द्यायची. वाक्य नीट आहे का, याला आयुष्य कमी द्यायचं पण अशी बुद्धी द्यायची. यानं देव पाहिला नाही पाहिजे, हा देवाला भजला नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे ही ताकद द्यायची. याला देवाला बोंबला धिडा नाही लावायचं काम म्हणून, याला दीड दीड तास देव सोडाय नाही लावायचं. मग यालाच देव होता आलं पाहिजे, यालाच देव होता आलं पाहिजे.
आणि यालाच देव होता आलं पाहिजे इतकी बुद्धी जगात फक्त कोणाला द्यायची? बस फिट बसलं कीर्तन माणसाला, पण त्याला आयुष्य लई नाही द्यायचं, मग तो येण्यावानी करी. याला आयुष्य किती द्यायचं? 100. पण याच्याकडे 3 गोष्टी ऐका, 3 गोष्टी माग आपल्याकडे ठेवायच्या आणि बाकी सगळ्या माणसाकडे द्यायच्या. कोणत्या 3? 1, जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं, आणि निसर्ग देवाकडं. इंटरनेट, लॅपटॉप, फेसबुक, व्हॉट्सअप माणसाकडं. चालू दे गेम. माणसाला 3 गोष्टी द्यायच्या नाहीत बाकी. कोणत्या? 1, जन्म त्याच्या हातात ठेवायचा नाही. 2, मरण त्याच्या हातात ठेवायचं नाही. आणि निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवायचा नाही. निसर्गावर त्यानं भाषण करायचं, निसर्ग भाषण करायचं, पण निसर्ग ताब्यात द्यायचा नाही. आणि देवानं 3 गोष्टी डोक्यात ठेवल्यात फक्त. 1, जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं, निसर्ग गादी, बंगला, गाडी, लॅपटॉप, इंटरनेट, फेसबुक, ऑनलाइन, सोनोग्राफी माणसाकडं. मुलगा का मुलगी? डॉक्टर ठरीत बसल, पण ठेवायचा का येऊन द्यायचा? देव ठरवी. हे बाकीचं काम नाही करायचं. किती काम आहे इनमिन देवाकडं? 3, जन्म, मृत्यू, निसर्ग. हवामान खात्यानं अंदाज द्यायचा. पाऊस नाही द्यायचा, पाऊस दिला मग तर मग खातं जिंकलं. हवामान खात्यानं फक्त ॲक्युरेसी नाही द्यायची, मे बी शक्यता आहे, पडेल, शक्यता ॲक्युरेसी नाही आहे, पण आमच्याकडे ॲक्युरेसी आहे. ज्ञानोबारायणला विचारलं ना तर ॲक्युरेसी आहे. ज्ञानोबाराय म्हणले पाऊस पडेल, पण कधी? यज्ञ जास्त झाले आणि वृक्ष जास्त झाली की पाऊस पडेल. हाच प्रश्न लोकांनी तुकाबारायला विचारला, पाऊस कधी पडेल? तुकाराम महाराज म्हणले पाऊस पडलाच असतो कधी बी, पण का पडत नाही? 4 कारण. 1, पाप जास्त झालं, सत्याला त्रास झाला. सत्य माणूसच चालत नाही समाजात, हे तुकाबारायचं म्हणणं आहे बरं का. पुढं पाप वाढलं आणि माणसांमधले मतभेद वाढले, नीती निघून गेली. उत्तर पाहा बरं का, नीती निघून गेली. परिणाम, वरून येणाऱ्याला खाली यायची भीती वाटायला लागली आणि खाली पेरलेल्याला उतरायची भीती वाटायला लागली. पावसाला वाटलं मी खाली आलो तर ही मंडळी माझ्याकडे खंडणी मागल, आणि पिकाला वाटलं मी जर उतरलं तर मला टॅक्स बसल, उतरायचंच नाही. मेघ पडो भीती, मेघ पडो भीती. त्याच्यात हा गडी तयार केला, पण याला आयुष्य कमी. आता किती कमी? जाणकार माणसासाठी याला इतकं आयुष्य महाराज का, याचे मागच्या जन्मीचे जेवढे भोग आहेत ते भोगायचे संपले कि त्यानं जायचं. पण जोपर्यंत भोग पुरे होत नाही तोपर्यंत त्यानं खाटाव का होईन पडून राहायचं, वळवळ करायची नाही. डोळ्यांनी दिसत नाही दिसू दे, ऐकू येत नाही, पुरा बाहेर राहावं.
लघवीला जाते नाही लघवी बंद पण भोगल्याशिवाय जायचं नाही. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्व जन्मीचे. अजून काही पुरावा? काकडा मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी. चार वेद मुखदगत वाणी आणि गर्वामध्ये झाली सर्व. आणि अजून पुरावा? माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मावळा, सुटका नाही. पण उगाच माणसाने मला येत नाही बा, तो एवढ्या लवकर जायला नव्हता लागत. ते ठरलेलं आहे. भोगतो ना घेडे सलची.